प्रभाग क्रमांक 9 सांगलीमधील राजमाता जिजाऊ क्रीडांगणावर आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नमोचषक महिला आणि पुरुष गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन अतुल माने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यामध्ये आज पुरुष गटामध्ये सम्राट कबड्डी संघ विजेता आणि उपविजेता सिद्धेश्वर कबड्डी संघ माधवनगर ठरलाय. त्याचबरोबर महिला गटामध्ये तरुण भारत संघ तर उपविजेता सिद्धेश्वर कबड्डी संघ ठरला आहे. या स्पर्धेसाठी एकूण 21 संघांनी सहभाग नोंदवला होता. आज पहिल्यांदा आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजमाता जिजाऊ क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्यात. भागातील खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचवण्यासाठी सदैव काम करीत राहील असं यावेळी अतुल माने यांनी मत व्यक्त केले. यावेळी बंडू सरगर, रवींद्र ढगे, विश्वजित पाटील, अशोक शेट्टी, भारत दुधाळ यांच्यासह पंच, खेळाडू आणि खेळाडूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमोचषक क्रीडा स्पर्धा ज्यांच्यामुळे आयोजित करण्यात आले ते आमचे नेते आदरणीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगे त्यांच्या संयोजनाखाली या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सर्व प्रकारच्या खेळाचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये क्रिकेट असेल, बुद्धिबळ असेल, चित्रकला स्पर्धा असतील, मॅरेथॉन असेल, सायकल असतील, खो खो, व्हॉलीबॉल, जेवढ्या प्रमुख कुस्ती या सर्व खेळाचं आयोजन आदरणीय सुधीरदादा गाडगे यांनी या नवचषकच्या माध्यमातून केलेलं आहे. एक सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये एक नवचैतन्य उभा करण्याचं काम आदरणीय सुधीरदादा गाडगे यांनी केलेलं आहे. खेळ असेल, रस्ते असेल, गटारे असतील, गार्डन असतील, पूल. आज या सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षामध्ये जे काम आतापर्यंत सांगली जिल्हा अस्तित्वात आल्यापासून झालं नव्हतं ते काम दादांनी या 10 वर्षामध्ये करून दाखवलेलं आहे. आज जर सांगलीचे रस्ते बघितले तर आधी लोकांना जर सांगलीमध्ये यायचं म्हटलं तर लोकांना वाटायचं की या सांगलीमध्ये जायचं म्हटलं तर बाबा आपल्याला मणके दुखीचा की नाही विकास होणार. पण आज दादांच्या माध्यमातून जे रस्ते झालेले आहेत, जे पूल झालेले आहेत, ज्या गार्डन विकसित झालेले आहेत, जे क्रीडांगण विकसित झालेले आहेत.